ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुर्लीच्या शैक्षणिक सुविधांसाठी मंत्री सौ जोल्लेंनी भरीव निधी दिला. तालुका पंचायत सदस्य किरण निकाळे. मंत्री सौ शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी कुर्ली गावच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. गावात अनेक ठिकाणी विकास कामे राबून गावचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम जोल्ले दाम्पत्याने केलं आहे. याचप्रमाणे गावच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असल्याचं मत तालुका पंचायत सदस्य किरण निकाळे यांनी व्यक्त केलं. आज महिला व बालकल्याण मंत्री सौ शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून कुर्ली येथे सरकारी प्राथमिक शाळेत सार्वजनिक बांधकाम खाते व नाबार्ड योजनेअंतर्गत 6 वर्ग खोल्या मंजूर केल्या आहेत. या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्य अमोल माळी यांच्या हस्ते कुदळ मारून कुर्ली येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यासाठी मराठी मुलांची शाळा 2 खोल्यांसाठी 22 लाख रुपये, मराठी मुलींची शाळा 2 खोलीसाठी 22 लाख रुपये, कन्नड मुला मुलींची शाळा 2 खोलीसाठी 22 लाख रुपये व DDPI खात्याअंतर्गत नवीन 1 शाळा खोली बांधणे करिता 10 लाख रुपये, नवीन स्वच्छतागृह बांधण्यासाठी 6 लाख रुपये व जुन्या 4 खोल्या रिपेरी करण्यासाठी 8 लाख रुपये असे एकूण 90 लाख रुपये इतका भरीव निधी शाळेसाठी मंजूर केलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी होती ती आता या ठिकाणी पूर्ण झाली आहे. या निधीतून दर्जेदार अशी कामे होणार आहेत. या प्रसंगी ऍडव्होकेट संजय शिंत्रे, प्रकाश शिंदे, MR पाटील, सीताराम चौगुले, बाबूराव वैराट, रघुनाथ पाटील, KY मगदूम, राजू शिंत्रे, मच्छिंद्र निकाळे, सिद्धगोंडा शेटबाळे गुरुजी, अरुण निकाळे, विश्वनाथ पाटील, PT कांबळे, तानाजी चौगुले, अजित पाटील, संभाजी चौगुले, बाळासो पाटील, कृष्णनाथ पाटील, शालन यादव, सर्व शाळेचे शाळा सुधारणा समिती अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व सदस्य, मुख्याध्यापक, शाळेचे शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते. महानकरे न्यूज साठी कुर्लीहून शिवाजी भोरे. एक मिनिट. या भागाचे आमदार आणि कर्नाटक राज्याचे मंत्री आम्हा सर्वांच्या नेत्या जोल्ले वहिनी आणि या भागाचे खासदार आमचे नेते जोल्ल्यांना यांच्या विशेष प्रयत्नातून आज कुर्ली शाळेच्या सुधारणेसाठी जवळजवळ 90 लाख रुपयाचा निधी त्यांनी मंजूर करून दिलेला आहे. मी सर्वप्रथम इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुर्लीसारख्या गावातल्या शाळा सुधारण्यासाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल कुर्ली व कुर्ली परिसरातील सर्वच शिक्षणप्रेमींच्या वतीनं अण्णा आणि वहिनींना मी विशेषतः धन्यवाद अर्पण करतो. या 90 लाखामध्ये 66 लाख रुपये PWD खात्याअंतर्गत आणि 24 लाख रुपये DDPI ऑफिस यांच्याकडून जवळजवळ अशा पद्धतीने 90 लाख रुपये शाळा सुधारण्यासाठी आले आहेत. 22 लाखाच्या 3 खोल्या, 11 लाखाची 1 खोली, शौचालय निर्मिती, भवन निर्मिती अशा पद्धतीचं वेगवेगळे भवनं किंवा वेगवेगळ्या खोल्या या मराठी शाळेमध्ये येणाऱ्या काळामध्ये निर्माण होणार आहेत. निश्चितच या कुर्ली व कुर्ली परिसरातील शिक्षणाला उपयुक्त असं चांगला उपक्रम किंवा चांगला निधी या भागासाठी त्यांनी मंजूर करून दिलेला आहे. या परिसरातील सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा होती की मराठी शाळेला चांगल्या पद्धतीचं एक पटांगण आहे आणि त्या पटांगणाचा वापर मुलांच्या संख्येच्या वाढीचा विचार केला तर आता ज्या विद्यमान खोल्या आहेत त्या खोल्या कमी पडत होत्या. अशा वेळी आमचे सर्व SDMC सदस्य असतील, तालुका पंचायत सदस्य असतील, आमचे बिरेश्वरचे सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, सर्व गावातील ज्येष्ठ नेते असतील यांनी अण्णा वहिनींच्याकडे या संदर्भात मागणी केली होती. या मागणीचा विचार करून त्यांनी आज कुर्लीसारख्या गावासाठी 90 लाख रुपये मंजूर केले आहेत आणि मला सांगताना अभिमान वाटतो की संपूर्ण मतदारसंघामध्ये
सर्वाधिक निधी मराठी शाळा किंवा कन्नड शाळेच्या सुधारण्यासाठी कुठं आला असेल तर कुर्लीसाठी आलेला आहे हे देखील मी या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो.